विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजल्यामुळे जे आहे ते जो तो पक्ष जो आहे तो आपल्या प्रचाराला भन्नाट गर्दी देत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. ठिकठिकाणी जाहीर सभा प्रचार जे आहे तो जो तो उमेदवार आपापल्या परीनं जे आहे ते या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीमध्ये आहे आणि हाच परिसर जो आहे तो गंगापूर खुलताबाद या मतदारसंघामध्ये येतो आणि याच मतदारसंघामध्ये जे आहे तर तिहेरी लढत या निवडणुकामध्ये पार पडणार आहे आणि ती म्हणजे आमदार प्रशांत बंब विरुद्ध सतीश चव्हाण, तसेच अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे हे सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि निश्चितच जो तो उमेदवार जो आहे तो आपला प्रचार कसा भन्नाट गतीने होईल आणि आपला प्रचार जनसामान्य जनतेमध्ये कसा पोहोचेल या अनुषंगाने जय्यत तयारी करत आहे. सध्या मी जे आहे ते या रांजणगाव शेणपुंजी परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आज याच रांजणगाव शेणपुंजीमध्ये जे आहे ते आमदार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी 2 वाजता जाहीर आयोजित सभा आहे आणि निश्चितच त्याच अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे आहे ते मोठी जय्यत तयारी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज आता स्टेज उभारलेला आहे आणि बैठकीचीसुद्धा जी आहे ती सुव्यवस्थितरित्या जी आहे ती आसन व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. निश्चितच आपण जर या सभामंडपाचा वेध जर घेतला तर मोठी आसन व्यवस्थासुद्धा इथं आयोजित केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच जर पाहिलं तर याच मतदारसंघामध्ये जे आहे ते आता तिहेरी लढत जी आहे ते या विधानसभा निवडणुकामध्ये होणार आहे आणि निश्चितच विधानसभा 2024 या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ जे आहे ते जिल्ह्यामध्ये म्हटलं तर रांजणगाव शेणपुंजीमध्ये जे आहे ते आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा जी आहे ती आज दुपारी 2 वाजता संपन्न होणार आहे. त्यामुळे निश्चितच याच जाहीर सभेमध्ये जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलणार आता याकडेच या परिसरातील जनतेचे तसेच मतदारसंघातील जनतेचे लक्ष वेधलेले आहे. न्यूज टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत थेट रांजणगाव शेणपुंजी परिसरातून छत्रपती संभाजीनगर.